आरक्षणाच्या संबंधाने मी त्याला पहिलं सांगतो की आपलं काय ठरलं होतं 15 जानेवारी, त्याच्या त्या अजून एक त्याचं वैशिष्ट्य सांगतो, ते सरकारला निवेदनच देत नाही, त्याचं एक निवेदन दाखव मला की बा आपण काही जरी असलं नाही तुम्हाला रजा जरी काढायची असेल पत्रकाराला तरी तुम्ही रजेचा अर्ज देता प्रति संपादक साहेब असा अशी रजा करायची. हा तुम्ही जरांगेंचं एक पण निवेदन नाही, सिंगल वन निवेदन नाही सरकारकडं, पण जरांगेंचं निवेदन कॅमेऱ्यासमोर त्यांनी माझ्याकडे लिहून दिलंय, तो नाकारू शकत नाही. माझ्याकडे त्याच्या ज्या चार मागण्या आहेत ना त्याच्या अक्षरात लिहिलेल्या आहेत. त्यांनी काय चार मागण्या केल्या आणि तो कसा पलटतो, आज पलटी उद्या पलटी परवा पलटी तेरवा पलटी रोज पलटतो जरांगे आणि खोटं बोलतो. जरांगेवर काय विश्वास ठेवला समाजाने की जरांगे पारदर्शक आहे. कोणतीही मीटिंग कॅमेऱ्यासमोर करतो, मंत्री येऊन द्या घोडा लावतो, त्याला घोडा लाव याला घोडा लाव याला बोल त्याला आमदाराला बोल शिव्या घाल. समाजाने प्रेम केलं कारण कसं आहे मराठा समाजाला खरं बोललेलं आवडतं आणि तोंडर बोललेलं आवडतं. मराठा समाजाने स्वीकारलं, मी स्वीकारलं, पण जरांगेंनी 23 डिसेंबरच्या रोजी पहिली गुप्त मीटिंग कन्हैया हॉटेलमध्ये घेतली आणि त्या मीटिंगचा मी साक्षीदार आहे. त्या बंद खोलीमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमाची अशी काच होती, काचेच्या बाहेर कॅमेरे लावले होते, जरांगे आमच्याशी बोलत होते, माझे कॅमेरेकडे पाठवायचे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मी त्या मीटिंगचा प्रतिनिधी आहे, आतला साक्षीदार आहे. जरांगे आत एक बोलले आणि कॅमेऱ्यासमोर बाहेर जाऊन दुसरं बोलले, मला माहिती आहे काय बोलले, मी योग्य वेळी ते जाहीर करेल. दुसरी गुप्त मीटिंग आणि त्या दिवशी काय ठरलं होतं, 23 डिसेंबरची हे होतं आणि 25 तारखेला मुंबईला निघायचं होतं, सगळ्यांच्या साक्षी निघायचं होतं. जरांगेंनी सभेत काय घोषणा केली, 20 जानेवारीला कोणी कोणाला विचारून 20 तारीख दिली, काय संबंध 20 तारीख द्यायचा. मुंबईला मोर्चा निघाला आणि हे ड्राफ्ट आम्ही घेऊन गेलो, सरकारचे लोक होते, हा ड्राफ्ट असा वाचून दाखवला. बच्चू कडू आमदार त्यावेळेस होते आणि त्यांनी अक्षरशः शब्द ना शब्द हा कॅमेऱ्यासमोर ड्राफ्टचा वाचून दाखवला. तो माझ्या माहितीप्रमाणे 18 जानेवारीचा व्हिडिओ आहे, तुम्ही काढून बघा. आणि मग तोच ड्राफ्ट पुढे गेल्यानंतर वाशीला काना मात्रा व्यक्ती उकार न करता स्वीकारला. जातानी परत काय झालं, गुप्त मीटिंग करणार नाही, कोणाशी बंद खोलीत बोलणार नाही, मी साक्ष देतो कारण ते म्हणलेले आहेत जरांगे की महाराज साक्षीला येतं. आज जरांगेंची साक्षच बाहेर निघणार आहे. रांजणगाव गणपती येथे एका बंगल्यावर पहाटे 4 ते 6 या इतक्या वाजता एका उच्च पदस्थ अधिकारी, ज्या अधिकाऱ्याला त्यांनी शिव्या दिल्यात आत्ता, त्याच्याबरोबर मीटिंग केली, 2 तास मीटिंग केली. तो अधिकारी हुशार, त्याला माहिती, हा त्यांनी सगळी रेकॉर्डिंग करून ठेवलेली, त्यांनी शिव्या खाल्ल्या. आता तो कवा ते रिटायर होईनच, जरांगेचं सगळं बिंग बाहेर फुटणार आहे. पुन्हा त्याच अधिकारी पुण्यामध्ये जे कॉलेज येते शेती महाविद्यालय, तिथून गाडीत बसले ते दोघं जण आणि गाडीमध्ये त्यांनी अर्धा तास मीटिंग केली, गुप्त मीटिंग. लोणावळ्याची गुप्त मीटिंग तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि वाशीला सुद्धा गुप्त मीटिंग केली. म्हणजे हा पारदर्शक नाही, हे समाजाने पहिलं डोक्यात ठेवावं. हा पारदर्शक